जात अमुची माळियाची जात शेत लावो बागायत शेत लावो बागायत आव महाती मोट नाडा आमाहाती मोट नाडा पाणी जाते फुलझाडा पाणी जाते फुलझाडा पाणी जाते फुलझाडा शांती शेवंती फुलली शांती शेवंती फुलली प्रेम जाई दुई व्याली प्रेम जाई दुई व्याली सावत्याने केला मळा सावत्याने केला मळा विठ्ठल देखे आला डोळा विठ्ठल देखे आला डोळा विठ्ठल देखे आला डोळा विठ्ठल 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 देखे आला डोळा आमुची माळियाची जात शेत लावो बागायत शेत लावो बागायत आमुची माळियाची जात नागो फुलातच रमून गेली पोरगी ए जनाई नागूला म्हणाव फुलझाडाला पाणी सोड ए नागे नास्ती आस काय ताटवासने पाणी पाज पासते पासते पाणी पाजले बेगर माझं ताटवास दवरलं तेव बघा साळुंकी कशी चुरू चुरू बोलती साळुंकीच ती तुझं सारं शिकली हे बोलायला तुम्हीच तिला लई लाडावून ठेवली सा बाबा मोठ सोडा हो सपलं शिकणार दिंडी निघाली पंढरीला पर इतक्या यारवाईत विठ्ठल विठ्ठल हो हातच राहून दिसतोय एकतर अगं तो बघ कसा नाचतोय विठ्ठल आता ही कोणीशी काल हिला म्या की तुम्ही विठ्ठल विठ्ठल कोण शोभा अहो यावेळी तुम्ही इकडे कुठं दिंडी निघाली तुम्ही तर सहकुटुंब सर्वांच्या पुढे असायचे हो पण वारी बरोबर जायचं जमेन असं झालंय आम्हाला म्हणजे अहो आरणगावची वारी म्हणजे नुसती शिलंगणाची स्वारी झाली आहे आजकाल टाळविना टिळे माळा परी नाही भक्ती उमाळा शिरस्ता म्हणून चैनीनं चार दिवस पंढरीचा रस्ता धरायचा त्यातून यंदा आमच्या हिला कसं न्यायचं प्रश्नच आहे चार पावलं चालवत नाहीत तिच्यानं म्हणून भैरू पाटलाची गाडी घेतली पण बैलच कुणी देईना असं असं बैल पाहिजे तुम्हाला मग जा घेऊन ती खिलारी जोडी खरंच घेऊन जाऊ आहा हा पांडुरंगच पावला आओ बैल दिलसा पर आता आवताची जुपणी कशी होणार बिचारी दुबळी म्हातारी माणसं
जाऊ देत सुखानं वारीला. हो, स्वतः कंदीबी पंढरीला जायचं नाव नाही म्हणूनच म्हटलं की निदान आपल्या बैलांतरी पंढरपूरची यात्रा आणायचे घडू दे की. काय हसून गोड करताय सा, तुमचं वागणं जगायगळ. बाबा बाबा मी जाऊ. कुठ? पंढरीच्या वारीला? मामा गजरात इकडं पालखीला फुलं वाहायला. जा बरं. तू आहेस तरी कुठ? इकड तुझा नवरा आता मरतोय. काशीबा, अरे काशीबा. हॅलो धनी. जी भाईजी काशीबा. हॅलो धनी. काय रे इतका ओरडलो, होतास कुठ तू? मी बाईजींची तयारी करत होतो वारीची. वारी? वारीची तयारी? इकडे तिच्या नवऱ्याचा जीव चाललाय आणि बायको पंढरीच्या वारीला चालली, असच ना? काशीबा माझी तंबोरी कुठ आहे? अहो, तुमची कुवत ओळखली म्हणून तर सासूबाईंनी मरताना ही तंबोरी माझ्या गळ्यात अडकवली. अग पण मी असा अंथरुणाला खेळलोय. होता का तुम्हाला सारा ढोंग? ढोंग? शोंगाळ्यात टाळकू त्यांनी तर टाळक उठवलं. काशीबा ते दार आधी बंद कर. काशीबा माझ्या चिपळ्या दे आधी. दे तिला तंबोरी, चिपळ्या, टाळ, मास, सार सार दे. काशीबा हे कपडे भर पडशील? काशीबा भरू नको कपडे, जायचं नाही वारीला. काशीबा भर कपडे, मी जाणार. काशीबा मी सांगतो जायचं नाही. मी सांगते मी जाणार. कळदार मी. बघ बघ तुझं ते फुटकं थोबाड त्या आरशात. बरं बरं दिसलं पाणी. काशीबा माझ्या पाण्याच्या तांब्याला दोरी लाव. लावतो ना. बाजूला वा, बाजूला वा. आल्या. पांडुरंग पांडुरंग बोला. गोपाळ कृष्ण महाराज की जय. आज गजरातही नेहमीसारखं दिसत नाहीत बाई. भरल्या सो सारी वनवासी जीवन वाटे
शून्याचं खोटे जीवलग मिळेल कोठे माझा प्रभुत्व मिळेल कोठे सांगा हो सांगा चार दिसाचे इथले वसते चार दिसाचे इथले वसते मिसळणार माती तच माती मिसळणार माती तच माती पडे जीवाला कोडे मोठे पडे जीवाला कोडे मोठे जीवलग मिळेल कोठे माझा प्रभुत्व मिळेल कोठे माझा जीवलग मिळेल कोठे माझा प्रभुत्व मिळेल कोठे सांगा हो सांगा कोणी सांगा हो सांगा काय करू रे चांदणी धनी मी औषध दे फेकून तिकडं अशीच पळ परत दारानं आणि सावता बाबाने इकडे पाठवून दे म्हणा असाल तसे या आधी चार कांदे माझ्या पडशीत घाल स्वाटीत कुणाला झीट पिटाली तर असावे अरे काशीबा संभाळ नाही सगळं नाहीतर बशी जाऊन तर सावत्या चमळात गजरा ताई कुठे वारीला निघालात मग काय दिसते तुला पांडुरंग पांडुरंग फुलाजीराव आजारी आमच्या घरच्या पंचायती तुला नकोत ते खरं पण राहवत नाही बोलल्याखेरीज पांडुरंग पांडुरंग गजराताई पती हा स्त्रियांचा पांडुरंग परमेश्वर आपलं कर्तव्य सोडून बरं बरं प्रेतच शहाणपणा चल चालता हो इथून काय काय म्हणतोय सावत्या अहो कपाळ हा पाखंडी आणखी काय म्हणणार वारीला जाऊ नका म्हणतोय अरे वा वारकऱ्याना तुम्हाला उपदेश करण्यापर्यंत त्याची मजल पोचली का छान वारीला जाऊ नका मग करा काय रे काय करा अहो दुसरं काय उभ्या जन्मात पांडुरंगाचं दर्शन घेऊ नका आणि सगळा जीव बायका पोरातनी शेत मळ्यात गुंतून ठेवा याच्या सारखा इतक्या जवळ सहा कोसावर राहून सुद्धा एकदाही पंढरीला न जाणारा हा विठ्ठल भक्त तेवढा शहाणा अन पायी वारी करणारे आम्ही वारकरी वेडे मूर्ख शिव शिव काय बोलता आहे पुण्यवंत वारकरी तुम्ही तुमच्याविषयी फार आदर आहे माझ्या मनात कुणीही पंढरपूरला जाऊ नये पांडुरंगाचं दर्शन घेऊ नये असं मी कधीच म्हटलं नाही माझं म्हणणं इतकंच की प्रपंचातलं आपलं प्राप्त कर्तव्य सोडून देवदर्शनासाठी पंढरपूरलाच गेलं पाहिजे असं मात्र नाही पांडुरंग पंढरपुरातच आहे आणि इथं नाही असं का आहे जिव्हाळ्याचा भक्तिरंग तेथे उभा पांडुरंग अहो काय या मूर्खाशी वितंड वाद करता चला आलाय मोठा शहाण्याचा कांदा हे कशात भरू भरला कशात तरी पांडुरंग डोळा जाऊ चला पंढरीला पाहू पांडुरंग डोळा
देव हृदयाचारा मुड़े देव हृदयाचारा मुड़े विश्वाचा पसारा नाथे विश्वाचा पसारा मंगल विठ्ठलमय सारा मंगल विठ्ठलमय सारा प्रपंच नेटका करा प्रपंच नेटका लुटा परमार्थाचा सुखा लुटा परमार्थाचा सुखा आपण भी जाऊया की पालखी संग समजी जाते पंढरीला आपण भी जाऊया की अग पण हो हो बाई आपण कसं वर जायचं आपल्याला नाही जाता येणार ते का हा मळा असा तिथे टाकून आपण गेलो तर तर काय भी मळ्याचा धनी रागवेल मळ्याचा धनी हो म्हणजे तुम्हीच रागवाल होय अग मी नवे धनी धनी दुसराच आहे दुसराच धनी हो आणि आपण आपण त्या धन्याची चाकर आणि तो धनी असतोय कुठ पंढरपूरला त्याला विठ्ठल म्हणतात विठ्ठल हो कुणी त्याला पांडुरंगही म्हणतात अग भैया म्हणजे पंढरीच्या देवाचंच नाव आहे की त्याच होय होय मुठा मायाळू फार फार चांगला आहे आपला धनी माता तू सांग अशा मायाळू धन्याचा हा मळा असा तिथे टाकून आपण त्याला न विचारताच गेलो पंढरपूरला तर तो आपला रागवेल की नाही वय वय रागवल रागवल थत्तच राहतोय नाव का तो चाललो रे सावता निघालो वाटतो शोभा पंढरीला बाबा बाबा तो धनी पंढरीला राहतोय ना का तुम्ही चाललास वाटत आई वडिलांच्या बरोबर शो मी आपला गमतीन आलो होतो इथवर सावता या वारीचं सगळं पुण्य तुलाच आहे बाबा पांडुरंगाला आमचे दंडवत सांगा आणि प्रसाद भी आणा आमासी हो हो ते का सांगायला हवं विठ्ठल विठ्ठल बरं येतो थांबा थांबा बाई आई देऊ दे दे बरं बघू बघू काय आहे ते बघू नका जम्मत आहे घ्या शुभा काका घ्या की अगं पुरी कशाला आणलेस हे सगळं तुम्हासनी नवा पंढरपूरला न्यायला पंढरपूरला पण कुणाला म्हणजे तुम्हासनी ठावणे आमच्या मायाचा धनी ततरातूया अस इतर म्हणतात त्याला त्याला त्यालाही आणले देऊ ना बाबा दे दे बरं हे समज आमच्या धन्यात मी द्या बर का विसरू नका द्याल ना देव देव बर धन्यात मी माझा दंडवत सांगा पुरे आता उतरा खाली हं
सांगावा आणि तो कोणता त्याला म्हणावा एकदा आपल्या मळ्याकडे येऊन जा बिगबिगी इसरू नका हा माझा सांगावा हो हो येऊन जा बिगबिगी येऊन जा बिगबिगी जानबा ओ आने बा आओ सावता बा जरा इकड़ी आ रे कुठे गावात निघालात हा दगड काढा जरा हात लावा रे यो आणि दगड अहो तुमच्या शेतामधला म्हसोबा हो हा हो रे बिचारा मातीत गाडला गेला आहे याला उचलून नीट पलीकडे बांधार ठेवूया आम्ही नाही बा आणि सावताबा तुम्ही बी नका हलवू देवाची अडगळ झाली वय तुम्हासनी अडगळ खुळे आज झालं आम्ही खुळ आणि तू लई शाना हे असलो वंगाळ काम करून आमसनी येडे ठरवतोस चल र गावच्या पाटलाला विचारू कोण येडे आणि कोण शान ते काय म्हसोबा हरवला जवा तवा येऊ सावत्या असंच काय ते विपरीत करतो या पण अगदीच कसा देवधर्म विसरलाय या सावत्या काय पहार घालू म्हसोबा उखडला म्हणता काय म्हसोबा उखडला छे 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 ह्या सावत्यान तरी अगदी कहर गेला अरे भाई भाई ठोकरला ठोकरला अरे त्या सावत्याला म्हणावं गावातले चांगले 100 ब्राह्मण बोलावून त्या म्हसोबाची पुन्हा स्थापना कर आणि गावच्या पाटलाच काय डोळं मिटलं काय आता गावावर काय काय अरिष्ट येतोय देव जाणे ग बया पाटील तुम्ही जाता याचा बंदोबस्त कराया हो तुम्ही गुमान बसा आता ह्यो पाटील हा आला त्यो सावत्या आहे बघू बघू आता पंढरपुरावर वारी परतली वाटत परतली पण पटकी घेऊन परतली पटकी काशीबा तुझ्या आईला झालाय वाका आणि तिला पाठीवर घेऊन शोभा पायी पायी येत आहे आणि गाडी गाडी साहित गोपाळ दादा आणि दादरात आईला पटकी झाली नागू तू घरी जा कशी मी आईला घेऊन येतो दयाळु धव तरे दयाळु धव तरे तूच एकला जगांतरी श्री हरे श्री हरे दयाळु धव तरे सृष्टि निरंतर तुझ्या कृपेजी
साक्ष पटवी अंतरी दयाळु धर्म तरी राम रावण संगर काली राम रावण संगर काली लक्ष्मणाला शक्ति लागली लक्ष्मणाला शक्ति लागली राघव सेवक हनुमंताने राघव सेवक हनुमंताने उड्डाण करुणी मनोगतीने उड्डाण करुणी मनोगतीने करतली झेलित औषधींदा अनिला द्रोणागिरी अनिला द्रोणागिरी प्रभु सेवेची ती सोनाची प्रभु सेवेची ती सोनाची संधि साधली करी संधि साधली करी श्री हरि श्री हरि दयाणु धरी दयाणु धरी गावात पटकी का भडकली गावामंदी गावामंदी अनाचार होतो या राजा बघा पाटील मर्याई स्पष्ट बोलली गावामंदी अनाचार होतो या सावत्यानं म्हसोबा हलवला माझा राग भडकतोय आई आई रागावर रागावर मोरोबा पाटील मोरोबा समजानी तुम्हारी आईला नवस बोला आई मरे आई कृष्ण नग कोपू नग तू आमची माता मावली घाल ग आमच्यावर मायेची सावली लेकरांचा संभाळ कर वय वय गावावरचं रिष्ट दूर कर तुला रक्ताचा मळवट भरू बकरी बकरी बकऱ्यांचा निवित करू घरटी एक एक बकर घरटी एक एक बकर देऊ गाय काने मन भरले
धन्य ती मुरली आणि धन्य त्या गोपी. भक्तीचे पाझर नसतील तर ज्ञानाचे कोरडे पाषाण काय कामाचे. तेव्हा देवापाशी एवढंच मागायचं. तुझे चरणे अमृता माता सदा हो पंढरी नाथा खंड चालो अमृती वारी देह पाडो तुझी एकारी. दार, काय गाणं, काय बोलणं, काय ज्ञान आपलं तर त्या भान हरापलं. काय शास्त्री बा, ते काय विचारा. अहो ही भक्तिगंगा अशी दुथड्या दुभंगून वाहते आहे म्हणून तर इथले शेतमळे पिकत आहे. पण त्यात विष कालवणारे पाखंडी पापातने याच गावात नांदतायत ना. म्हणे पंढरपूरला जाऊ नका. एवढाच उपदेश करून थांबत नाही तर देवांना दगड धोंडे समजून दूर फेकायला लागले ते कर्मचांडा. खरंच ठाणेदार, त्या म्हसोबा प्रकरणी सावत्याला जाब विचारायलाच पाहिजे. अहो पण तो त्याचा खासगी प्रश्न आहे. खासगी होता पण पटकी सुरू झाल्यामुळे तो आता साऱ्या गावाचा प्रश्न झाला आहे. मर्यादेनच सांगितलं. खरं नाव पाटील अभयतर, सावत्याच्या म्हसोबा पायीच मर्यादे कोपली आणि गावात पटकी भडकली. अहो पण काय, या नास्तिकांना आज आपला देव फेकला उद्या गावचे फेकून द्यायला लागेल. होय होय अगदी बरोबर. थानेदार पंचा मोहर सावताचा निवाडा होया हवात. सावतावा सावतावा का रे बिर्या. चला बिगी बिगी त्या हऱ्या मागच उपहार लय हैरान झालं या. अस चल चल. सावताबा सावताबा अहो तुम्हाला नाही ढुंढायचं तरी कुठं कुठं. थानेदार बोलवतात तुम्हाला नीलं गुलाब. थानेदार बर, पण यावेळी जरा मी घाईच्या कामात आहे, जराशाने येतो म्हणा. घाईच्या कामात आहे जराशाने येतो पहा. म्हणजे हा लेखाचा तेवढा कामा आणि आम्ही का सारे रिकामट्याकडे जमलो तिथं. ठीक आहे, सावता येत नाही तेव्हा आपणच त्याच्या इकडे जाऊया आणि आत्ताच्या आत्ता याचा निकाल लावून टाकूया. चल उठ, लय लय भुका लागले असतील माझ्या सोन्याला. नागू आलो बाबा आलो बाबा. दिसभर उन्हातानात हिंडतायसा हातरून धरायची पाळी आली म्हणजे उभ्या गावाची तुम्हासनी काळजी. अग दुखड्या भाड्यात आडी अडचणीत जर लोकांची उभीगी पडायचं नाही तर जगाच तरी कशाला माणसानं. माझा अंगरखा कुठे आहे सावता? आईस काय रे घरात? अरे पण ठाणेदार तिकडे आले वाटत. जनाई नागू कामी अंतरापू. कशाला आली समजी तो धड भलते येळी. या ठाणेदार या असे या मंडळी बसा. इतक्या उन्हाची सारी मंडळी इकडे कुठे आली? सावता जरुरीच काम होत तुझ्याकडं. तुला बोलावणं धाडलं निघालच होतो. आत्ताच बाहेर ना आलत, अजून जेवायचं बी आहे. घ्या शास्त्री बा. अजून जेवायचं बी आहोत आत्ता. मग इतका वेळ काय देवपूजा चालली होती वाटत? आमची देवपूजा अष्टोपर चालूच असते. अगं नागू त्या टोपल्या इकडे आण ना. अष्टोप्रहर देवपूजा पहा शास्त्री बुवा केवढा कर्मठ देवभक्त हा. काय सावता घरात देवाची तीस भर मूर्ती तरी आहे का? म्हणे देवपूजा. आपल्यासारख्या थोर मोठ्यांची सेवा चाकरी, गोर गरिबांचा अनाथ अपंगांचा परामर्श आणि शेतमळ्याची निगा निगराणी हीच आमची देवपूजा. एकूण हा तुझा मळा म्हणजे माझ्या देवाचा देव्हारा. आणि त्या देवाला म्हसोबाची अडचण व्हायला लागली म्हणून तर यानं त्या म्हसोबाची दूर हकालपट्टी केली. अगं नागू ओले शेंगा भाजल्यात ना, मग आणखी. अहो पाटील ठाणेदार तुम्ही का गप बसलाय, बोला ना. माझं एकट्याच तोंड चाललंय. अहो यांचंही तोंड चाललंच आहे की समर्थ आम्ही बोलायला. मुद्द्यावर या लवकर. मुद्द्यालाच आज घालतो की ठाणेदार
सावता तू आपल्या शेतातला म्हसोबा हलवलास. तू म्हसोबा हलवलास म्हणूनच गावामध्ये पटकी भडकली. हसतोस काय? मर्यादेने सुद्धा हे सांगितलं. खरंच? पण माझ्या शेतातला म्हसोबा गावावर कशाला कोपेल? तो कोपलास तर माझ्यावर कोपेल. पुरे पुरे तुझं ब्रह्मज्ञान. आत्ताच्या आता पहिल्या जागी म्हसोबा ठेव आणि प्रायश्चित म्हणून पंढरपूरला जा आणि पांडुरंगाचं दर्शन घे. का गप्प का? पंढरपूरला जायचं नाही अशी शपथ घेतलीस वाटत. सावता गावासाठी काही गोष्टी कराव्या लागतात. प्रत्येक बाबतीत गावाच्या उलट वागणारा हा? पण ह्यो तुझा हेकडपणा आता आम्ही नाही चालू देणार. तुला मानानं अब्रून राहायचं असेल तर आधी आमच्यापासून व्यवहारात तानाचे धडे शिक. तुमच्यापासून? नको तुमचे ज्ञान, नको तुमचा मान. माझे आहे मन वेगळेचे. गाव सांगतो त्याप्रमाणे मुकाट्याने पंढरपूरला जा आणि प्रायश्चित घे. प्रायश्चित? प्रायश्चित घेण्यासारखं माझ्या हातून काही घडलं आहे असं मला नाही वाटत. आणि पंढरीला जाण्याविषयी म्हणाल तर माझ्या मळ्यातच पांडुरंगाच्या कृपेची पंढरी अखंड पिकली आहे आणि पांडुरंगाचं दर्शन मला तिन्ही त्रिकाळ या मळ्यातच घडत असत. काना मुळा भाजी हो, काना मुळा भाजी, अवघी विठा बारी मारी, अवघी विठा बारी मारी, लसूण मिरची कोथिंबीरी, लसूण मिरची कोथिंबीरी, अवघा झाला माझा हरी, अवघा झाला माझा हरी, काना मुळा भाजी हो, काना मुळा भाजी, अवघी विठा बारी माझी, अवघी विठा बारी माझी. ऊस गाजर रताडू, ऊस गाजर रताडू, अवघा झाला से गोपाळू, अवघा झाला से गोपाळू, अवघा झाला से गोपाळू, मोट नाडा विगीर दोरी, मोट नाडा विगीर दोरी, अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी, अवघी व्यापिली पंढरी. सावता म्हणे केला मळा हो, सावता म्हणे केला मळा, केला मळा, विठ्ठल पायी गोविला गळा, विठ्ठल पायी गोविला गळा, विठ्ठल पायी गोविला गळा, काना मुळा भारी, अवघी विठा बाई मारी, काना मुळा भारी हो. थानदार, तुमच्या बाई म्हसोबाची बाब आम्ही खासगी मानली, पण आता हा मर्यादेच्या नैवेद्याचा प्रश्न सगळ्या गावाचा आहे. आता बी हो सावत्या गावातली धुडकावू दे, मग त्यो हाय आणि गाव हाय. सार त्याचा बकर मागून छाना ना. आता बघू बघू. हे खरं, पण बाबानो मुख्या जीवाना बकऱ्यांना मारून कसला नैवेद्य करता? अवो पण बकऱ्या नाही तर पैसा तरी. नाही नाही, मी पैसे सुद्धा देणार नाही. बकर नाही आणि बकऱ्याचा पैसा भी नाही म्हणजे काय? मरायला निवदत करू नका म्हणता भय. अरे चल मरदा, सतरांदा काय विचारतोस? समजा गाव एकीकडं, ह्यो एकीकडं. चल
अहो असं काय केलंस? गावाशी बराच वाकडपणा धरायचा, गाव करेल ते केलं पाहिजे आपण। गाव करेल ते केलं पाहिजे आपण। विठ्ठल विठ्ठल। सावतेचं बकरं मिळाय हो, काय बी कर। चला पाटील। चला बघू बघू आता। बाबा बाबा कशी हो बकरी ओरडत्यात? पण त्यांचं ओरडणं गावकऱ्यांना कुठं ऐकू येत आहे? पण तुम्ही गावगी जीवाला त्रास करून घेत आहे सा, बसा खायला। वाटेकरी होणार नाही, माझी बकरी मला द्या, मी निघालो। बकरी मिळणार नाही, मी बकरी घेतल्याशिवाय जाणार नाही। पटकीचा आग तो मुसळावा म्हणतोस, आमची पोरा बाळा पटकीनं पटाटा मरावी म्हणतोस। अरे काय बनवत आहे या देव माणसाला, तहान भूक विसरून तुम्हा लोकांना औषध पाणी केलं, तुम्हाला तुमच्या बायका मुलांना काळाच्या दारीत वाचवलं। अरे वय ठावा आहे गुमान बाजूला। अरे गावचा पाठी झालाच म्हणून माणसात का उठतोस? तुम्ही गप्पासा सावकार। अरे बघता काय म्हणतालो, हा मोर आणि हा कुलू दर्या मुडता नसते। अरे 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 ऐका आता ह्या मोर कुणी भी कसला भी संबंध सावत्याशी ठेवील
तर तो सारे गावाचा दुश्मन होईल, याद रखा। काशा गप रहा बरा अगदी आता धास्ती नाही घटके सिद्धीवर येतोय पा आई शोभा काका कसं झालं हे अगर नशिबाचा भोग दुसरं काय पण आम्ही काय कोणाचं खातोया मन इतकं दादरला यांच्यावर तुम्ही लोकांचं काही खात नाही लोकांसारखे नाही हाच तुमचा पहिला अपराध मनाला पटेल ते सावता करतो हा त्याचा दुसरा मोठा अपराध भेकड आणि ढोंगी लोकांच्या डोळ्यात सचशील मनुष्य खुपायचाच घरी तरी नेलं असतं ह्यासनी घरी नेऊन काय करशील एकली आई आई बाबा छे हो तेवढ्याला नाही येणार तो वटणीवर त्याच काहीच फाटेल असं काहीतरी केलं पाहिजे होय ना मग हे बघा त्याच काळीच त्याचा मळा 12 महिने कसा फुफावलेला हिरवा कार भरदार नाहीतर तुमचे आमचे खरच सावत्याचा ह्यो समजा मळा जर भैरव होय असच करा हो तरच त्याचं डोळं पुरतं उघडत्या त्या नास्तिकाला जगात देव दिसायला लागेल कोपलाय सावतावर अरे म्हणताय काय बाबानो मळा म्हणजे दुसरा त्यांचा प्राण आहे व काशीवा खरं काय भगवत नाही डोळ्यांनी सगळ्या शेतमळ्याची माती माती केली चांडाळाने जनाबाई एवढंच नव्हे तर पर ही बघा आधीच त्यांच्या जीवासनी बरं नाही तवा तुम्ही जावा आता हात जोडते तुम्हासनी काशीबा तू भी बोलू नको हा बाबा इतक्यात मळा कापल्याच सांगायचं तरी कोणी हाय खातेल ते काश्या काश्या खरं करेल
थांबा थांबा, कुठे चाललाय सर? असं कोणासारखं का विचारतेस? माझ्याकडे नको जायला? होय, पर शोभा काका, शोभा काका बघाव हे चाललं सावता चाललास? हो ना, जरा उशीरच झाला, मळ्याला पाणी द्यायचंय. अरे पण न्यारी तरी करून जा. न्यारी? विचारा बरं, मळ्याला पाणी पाजायच्या अगोदर मी कधीतरी न्यारी केली का? तुझं राहिलं, पण नागूची न्यारी होईपर्यंत तरी बसशील. बर अटपा. कस करायचं आता? आबाच कोसळी डोक्यावर, मळ्याची नासाडी झाली, हे सांगू तरी कसे त्यास? ऐक जनाई, असं करू नये. या तुम्ही, मी थोपून धरते त्याला. गोपाळ दादा, तुमची मात्र धन्य आहे बुवा. घरदार, शेत, मला, गुर, ढोर, चट सारो, रातोरात फरशा. खूप खूप गाजवलीत बर तुमची. त्याला आता गाव तरी सोडला पाहिजे, नाही तर टाचा घासून प्राण तरी सोडला पाहिजे. अहो केव्हाच प्राण सोडला त्यानं? काल चांगला अंगभर ठेचून निघालाच होता. सकाळी घरादाराचा सगळा सत्यानाश झालेला बघून हबच्यानं त्याची छातीच फुटली म्हणे. देवाचा कोप दुसरा काय? हा म्हसोबा कशाला बरं हलवलास? मर्यायला बकरं दिलं नाही. गावात राहायचं तर दिसेल त्या दगडाला देव समजून दंडवत घातला पाहिजे, नाही तरी तुझं लक्ष कमीच देवाधर्माकडं. पंढरीला जाऊन कधी विठोबाचं दर्शन देखील घेतलं नाहीस तू. एकदा ये जाऊन पंढरीला, देवाच्या दयेनं पुन्हा सगळं गाळं सुरळीत होईल. काळजी करून काय होतंय? उठ, सकाळपासून उपाशी आहेस, घे खाऊन भाकरी. देवा देवा, तू तर अगदी देवागत गप्प बोलतच नाहीस. आई आई, तुलाच बघ, जशीच्या तशी आहे की पुरा
तुझ्या त्या तुळशीचं कौतुक। समजा चिसकूट झालाय मग त्याच काय घेऊन बसली आस? चल घे खाऊन ही भाकरी। पण बाबा बोलतच नाही, तो बघत देखील नाही भाकरीकडे। तुम्ही एवढं कळकळीनं आणताय सा, पर सांगितलं ना ती कंदी भी दुसऱ्याकडचं काय खायचं नाही। पण आम्ही काय कुणी परके आहोत? नाही पर त्यासनी हे उमजाय हवं ना। म्हणजे सकाळपासून नागू हे उपाशीस? नागू तूही खाल्लं नाही? माझा बाबा तो तोंड कस पार सुकून गेलंय, चिमणी वाणी झाले। चल घे खाऊन तुकडा। तू खाल्ल्याशिवाय तुझी आई कशी बर खाईल? घे। मोठ्या माणसाच ऐकावं लहानांनी, मी भरवते तुला। बाबांनी खाल्ले बिगर मी नाही खाणार। पर सांगितलं ना ते नाही खायचं दुसऱ्याच्या घरचं अन्न। आव दिसभर कसला विचार करत बसलाय सा, खाऊन घ्या भाकर तुकडा। आमच्या भी तोंडात पाणी नाही कालपासनं। उठा उठा म्हणते ना, काय बायची मितकार समाधीच लागली आहे जणू। तुम्ही अस आणि ती पोरगी तशी, माझच मरण आलं या मधल्या मधी। बाबा असं रका भ्या वाटते होय, मला तर धनी रागवल म्हणून भिऊ नका। हा मी सांगन त्याला माझ्या बाबाची यात काय भी चूक नाही। माझा बाबा तो खा खा दुसऱ्याकडचं नवं आपल्याच मळ्यातलाय। हे काय ओरानं खाल्ल्या बिगर आई कशी खाईल? माझा बाबा तो तोंड कस चिमणी वाणी सुकून गेल्या। खा खा मोठ्या माणसाचं ऐकावला नाही, खा। धूप घेरे ताना पाला
करणार नुसतं नांगरून? पांडुरंगाची सेवा, पांडुरंगानं नेमून दिलेलं काम, त्याचा मला ओसार झाला. विहीर बुजली गेली, नवी विहीर खणणार. माझा भक्तीचा मळा तो पुन्हा फुलवणार. पण हातच पाणी लागल कशावरनं? औदुंबराखाली दत्त महाराज असतात, देवाच्या दयेचा थरा इथे झुळून आहे. पर मदतीला कोण आहे का? हो, हे आपले हात, हे हात काम करू लागले की देवाचा हात धावतोच मदतीला. चला वाट अकेर्या, माझा हुकूम होस्तवर, जर ही माणसं कोठडी बाहेर गेली तर तुझ्या पायात खोडा पडेल, याद राख. बस आता सावत्याच्या नावाला भजन करीत. पाटील पाटील, ही मस्ती बरी नव्हे ह. बघू बघू. धो हात पाय. चला खायला. जनाई किती ग हुशार तू, बिस्कटलेला प्रपंच पसारा किती झटकन नीटनेटका गेलास. मलाही माझा मळा असाच लवकर पहिल्यासारखा पिकवता आला तर काय बहार होईल. वा आओ, भोवती काय बघतायसा? वरती बघा की बाई. घराला छप्पर तरी आहे का? सार मोकळ. वा, आकाशाचं छप्पर, हवाच हवा आणि उजेडच उजेड. राजवाड्याची शोभा आली आपल्या चंद्रमोळी झोपडीला. विश्वाचे हे अमुचे वैभव गाजे, आम्ही दुनियेचे राजे. विश्वाचे हे अमुचे वैभव गाजे, आम्ही दुनियेचे राजे. निळ्या नभी रत्नांच्या तळपत ज्योती, भूमीतही अगणितही माणिक मोती. दाही दिशा विश्वंभर रूपत साजे, दाही दिशा विश्वंभर रूपत साजे. विश्वाचे हे अमुचे वैभव गाजे, आम्ही दुनियेचे राजे. धुळीतून सोन्याच्या राशीच उभारू, की मजा करू की मजा करू. तपावखे कष्टांचे संतोषे आचरू, आनंदे
जग भारू आनंद दे जग भारू सुख शांति वरू देवा ते छत्र श्री नित्य विराजे आम्ही दुनियेते नादे विश्वाते हे अमुके वैभव गाजे आम्ही दुनियेते नादे खरा साधू सत्पुरुष दुईवर आभाळ कोसळलं तरी मी आपल्याच रंगात रंगतूया गड्यानो काय बी होऊ दे सावतावाला मदत करायचीच आपल्यासनी जीवदान दिलं या त्यानं आजारात न वाचवलं या तेव्हा त्याचं ऋण फेडायच हो पाटलाच्या भ्यानात तोंड अडून बसलायसा जनाबाई आमासनी इसरला सा इसरू कस कामाला चालू आहे लागणार कामाला नका नका सावताबा नका नका हात जोडतो तुम्हाला तुम्ही घरी जा इथे उभे सुद्धा राहू नका आता तुम्हीच बघा जनाबाई आयत मत्तीला धावलत मग काय ह्यानाही आपल्या बरोबर संकटात ओढायचं त्या बिचाऱ्या शुभाची दशा नाही पाहिलीस जा बाबानो जा जा तू जा अग आपल्याला मदत एका पांडुरंगाची पांडुरंग पांडुरंग विठ्ठल विठ्ठल काय गोपाळ दादा किती उशीर लावला था हा उठला पालखी बोला पुंडली गोदे थांबा पालखी उचलायची नाही पालखी उचलायची नाही म्हणजे म्हणजे काय सालाबाद प्रमाण गजराताईंची एक गवळण इथं झालीच पाहिजे काही इलाज नाही भक्तांची इच्छा पुरी केलीच पाहिजे यमुना तीरी मौज भारी यमुना तीरी मौज भारी कशी माई अवखळ सारी कशी माई अवखळ सारी तुझी लीला चातुरी तुझी लीला चातुरी सोडा सोडा गौळण भोळी ब्रह्मच तू माया पसारे मारे
मारे मारे मारे मारे गद्या गादा 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 तो पहा कर्मयोगी महापुरुष पुन्हा उद्योगाला लागलाय. काय पुरी का चाललंय तुझ्या बापाच? नवी विहीर खणतोय वाटत. नवी विहीर खणतोय आणि एकटाच? शुभा काका कुठे? मला काय ठाऊक तुझ्या शुभा काका. मग तुम्ही पंढरीला चाललाय ना? हो. मग हे एवढं पोचवायचंय आमच्या मळ्याच्या मालकाला इत्तलाला. हे आमच्या मळ्यातलं दगड धोंडे माती ढेकळ बघू बघू बघू. गाजर रताळी द्या ना एवढं नेऊन. हो हो अवश्य अवश्य. ही 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 सडकी गाजर, ही ही कुदकी रताळी, हे नाशकी फळ, ही 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 कुचकी भाजी, हे कुचके पेरू. बापासारखं पोरीचं ही डोकं फिरलेलं दिसतंय. गजराताई तुम्ही तर न्या एवढं आणि त्या इतक्याला सांगा. काय सांगू? म्हणावं मळ्याची लई नासाडी होऊन गेली. एकदा येऊन जा सांगाल ना. हे घ्या. चल हो तिकडं रोचेट कुठली पार्टी. आई गो आई बाबा आई. उगी उगी माझी बाळ उगी. नागू बाबा बरं नव्हे हे. तुम्ही वारकरी पंढरीला निघालात पांडुरंगाच्या दर्शनाला आणि पांडुरंगला थाडून असल्या भावनेनं पंढरीला जाऊन तुम्हाला पांडुरंगाचं दर्शन कसं होईल? पांडुरंगाचं दर्शन होणार नाही. का रे बाबा? लहान मुला ज्याला देव दिसत नाही त्याला तो जगात कुठेही दिसणार नाही. ऐका हो ऐका, या महात्म्याचा शाप ऐका, तुम्हाला पांडुरंग दिसणार नाही. मोठा धर्मात्मा पुण्यात्म की नाही. पांडुरंग पांडुरंग डोळ्यावर चढली थुंदी आणि चाललेत पद्मनिसाच्या दर्शनाला. ठुंगी लबाडलेखाचे उगे उगे रडू नको. रडू नको, मी नेऊन देतो तुझी विठ्ठलाला वानगी. खरंच? खरं म्हणजे आज चाललोच बघ. मालकासनी सांगा अभी सांग, त्यास मी घेऊनच येत तुझ्या संग. हो हो घेऊनच येतो. मी वाट बघते. हा
सांगेन की येऊन जा बेगी बेगी हा आज चार दिवस झाले पाहतोय ना पुसावा तेवढा जास्तच घाम येतोय देवाच्या अंगाला काशिबा तेवढं द्यायचंय देवाला काय सडकी गाजर काय कुसकी नाचकी गाजर माणसाची जात किती स्वार्थी आणि लबाड आहे पहा चांगलं चांगलं आपण खायचं आणि नाचक किसक देवाला द्यायचं पण एक निरोप सांगायचा देवाला चलता लावाय मोठा निरोप सांगायला देवाला बोलित आहे तुम्हाला हॅलो देवा विठ्ठला सावता माळ्याच्या पोरीनं नागून तुला हे दिलंय तिनं तुला एक सांगावा सांगितलाय की एकदा येऊन जा बेगे बेगे अरे हा वेळा पुन्हा दिसलाच का चालो बाय पण मी जा
काय गजरा ताई कोण गोपाळ आला नमस्कार 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 काय गुरु आम्हाला पंढरीनाथाची भेट होणार की नाही आपल्याच तर दर्शनाची आम्ही वाट पाहत आहोत या या गजरा ताई या दर्शन झालं का दर्शन हो झालं की मोठा चमत्कार काय शास्त्री बुवा कसला चमत्कार देवाला घाम येण्याचा ना घामाचा तर आहे पण देवच दिसले नाही तुम्हाला होय ना तुम्हाला देव दिसणार नाही असं सावत्या म्हणाला होता ते अगदी खरं झालं ग बाई त्या मेल्याचीच बत्तीशी फळफळली बत्तीशी नव्हे तुमची पातकं फळफळली कोण काशीबा काय पण थोबाड झाली ते केकांची म्हणे देव दिसत नाही अरे तुमच्या सारख्या पातक्यांना दर्शन घडवणं स्वतः देवानं मनात आणलं तरी त्यालाही ते शक्य नाही काय नेणे देवा तुझ्यासाठी कष्ट काही देणे इष्टानिष्ट देवा तुझ्यासाठी कष्ट काय खुळा नाद लागला या बघा या येड्याला फुकाट घाम गाळतो या प्रयत्नाना पाठबळ तरी ते भावबळ अरे ह्याला येड लागलं या येड विठ्ठल विठ्ठल अरे यकल्याने कधी हिर खाल्ली या यो मरत खंतू या की दृढ भक्ती चेहरे तत्व किती पाहशील रे सत्व एक एक चमत्कारच आहे म्हणायचं हा अहो गोमुखातून तीर्थ येत नाही तीर्थ येणार कुठून सारा इथलं इथं नाही सोडत नामाचिया बळे न भिवू सर्वथा कळिकाळाच्या माता सुटे मारू कळिकाळाच्या माता सुटे मारू वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी वैकुंठीचा देव आणूया कीर्तनी विठ्ठल गावने नाचोरंगी 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 नामाची आपणे नभी
व्यवथा कळिकाळाच्या माथा सुटे मारू सुखाचा सोहळा करुनी दिवाळी सुखाचा सोहळा करुनी दिवाळी प्रेमे वनमाळी चित्ती धरू 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 सावता मणे ऐसा भक्ति मार्ग धरा सावता मणे ऐसा भक्ति मार्ग धरा सावता मणे ऐसा भक्ति मार्ग धरा तेने मुक्ति द्वारा वोळंगती तेने मुक्ति द्वारा वोळंगती नामाची या बळे न भिवू सर्वथा कळिकाळाच्या माथा सुटे मारू नामाची या बळे न भिवू सर्वथा कळिकाळाच्या माथा सुटे मारू कळिकाळाच्या माथा सुटे मारू विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल पंढरीनाथ विठाई हरे हरे नामदेव महाराज मोठा चमत्कार घडला आम्हाला देवाची मूर्ती दिसत नाही म्हणजे म्हणता का आम्हाला पांडुरंगाची मूर्ती दिसत नाही मूर्ती दिसत नाही आणि तुम्हाला हो गोपाळ भैया तुम्ही हे शास्त्री बुवा ह्या सावकारीणबाई हरणगावचे प्रसिद्ध वारकरी मग हे असं का बरं व्हावं काही का असे ना मी तुम्हाला दर्शन घडवितो चिंता करू नका देवा पंढरीनाथा तुझ्या या भक्तांकडून अभाविकपणे काही पाप झाला असेल तर त्याची यांना क्षमा कर यांना दर्शन दे देवा माझे मागणे ते किती दाता लक्ष्मीचा पती दाता लक्ष्मीचा पती तुळशी फुलांचा ताजा हार तुळशी फुलांचा ताजा हार मी घालणार तिच्या गळ्यात ग मी घालणार तिच्या गळ्यात ग तू येणार 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 ग आपल्या मळ्यात ग तू येणार तू येणार तू येणार 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 ग आपल्या मळ्यात ग अगं पण कोण येणार कानात सांगते येणार कोणते कानात सांगते येणार कोणते पुसून ग ग येड्या बाने ग येड्या बाने मळ्याचं धनी हा 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 मळ्याचा धनी येणार ग आपल्या मळ्यात राहणार ग तिच्या संग मी खेळणार ग गर 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 फिरणार ग गर 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 फिरणार ग फिरणार ग फिरणार ग
पुष्कळ पाहुणे आले गं त्यांच्याकडे, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की काशीबा तू पुढं हो, हा मी आलोच तुझ्या पाठोपाठ। मग आता येतीलच ना? आई आई चल उठ ना, उठ की काशीबा, तू भी पोरा संग पोर झालास होय, धनी येणार म्हण। अग येतो म्हणलाय ना, तेव्हा तू येणारच, म्हणणार आहे काशीबा। हो हो तर चल पुरे झालं, कवापासन खाखा म्हणते तरी येड आपल्याच तारत। मधीच काय विनासल, मी जेवाय बसले आणि धनी आकडा आला तर ते आल्यावरच जेवण मी। बया बया फार कसवान, चल गुमान मी नाही जा। विठ्ठल 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 महाराज, आमच्याकरता आपण किती कष्ट घेणार? आम्हाला सावता माळ्याचा शाप बांधला। सावता माळ्याचा शाप बांधला? कोण हा सावता माळी? अहो आहे असाच एक अडाणी कुणबट आमच्या गावचा, स्वतःला मोठा सज्जन विठ्ठल भक्त म्हणतो। त्याचा शाप बांधला, सावत्याचा शब्द खरा झाला। सावत्याचा शब्द खरा झाला, मग तो खरोखरच विठ्ठल भक्त असला पाहिजे। पण पांडुरंगा, मी याला शब्द दिलाय, माझा शब्द तू खोटा पाडणार काय? ते काही नाही, आजवर कैकदा तू या नाम्याचा हट्ट पुरवलेस, आज हा हट्ट सुद्धा तू पुरवलाच पाहिजेस। आरणगावच्या वारकऱ्यांना तुझी मूर्ती दिसेपर्यंत मी हा असा तुझ्या नावाने टाहू पुढे उभा राहणार। विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल। बघा ही अशी बसून राहिली सकाळपासनं। नागू जेवली नाहीस? चल बाळ जेवून घे। धनी आले बिगर मी नाही जेवणार। धनी? अहो आपल्या मायाचा धनी, पंढरपूरचा इट्टल। अग वेडे, तो तर साऱ्या त्रिभुवनाचा धनी आहे। तोच हकडे येणार आहे। पण इथे आहेस की तो? हातच आहे, कुठं? बघावं तिथे आहेस तो। मग कधी कुठे दिसत नाही तो? हाय म्हणताय सहन दिसत नाही, हे कसं? या फुलात वास आहे ना? तर इतरासाठी तुलत वासाचे फुल। पण यातला वास तुला दिसतो का? नाही ना, तसंच आहे त्या विठ्ठलाचा, तो देव आहे। मला ठाव आहे तो देव आहे, पर देव असला म्हणून काय झालं? त्याला का आकडे यायला होत नाही? कसा येणार, कसा भेटणार? बघायत त्या कने येणारच तो आपल्या मायात। खुळी कुठली? उठ चल खाऊन घे। धनी आल्या बिगर मी नाही हातनं उठणार, इट्टल आल्या बिगर मी नाही खाणार। हो हो खाणार, नाही दर्शन झालं तरी मी खाणार, सांगितलं ना मगाशी। अहो तुम्ही पातकी दुराचारी दुसरं काय करणार? मी पातकी? हो जी भागून बोला शास्त्री बुवा। अ गोपाळ दादा शास्त्री बुवा काय आहे, ऐकेल कोणीतरी? आपण सगळे चिखलात लोळतो आहोत, चला चंद्रभागे डुबकी मारूया, म्हणजे पांडुरंगाचं दर्शन तेव्हाच होईल। कधी दर्शन होणार नाही। या पातक्यांची सावली पडल्यामुळं
आता आम्हा ग्रामस्थान आहे पांडुरंगाचे दर्शन होईन असं झालंय. असं मुलखा वेगळं वेड कधी नव्हतं पाहिलं बाई. कोण कुठला देव आता कसा येणार देवालाच ठाव. नागू एवढा रस घे बाई. नाग मला विठ्ठल आल्यावर त्याच्या संगत घेईन. अगं कुठला विठ्ठल येणार वेड का लागलाय तुला. पांडुरंगा तुझी लीला आगार है. पांडुरंगाची नव तुमचीच लीला अशी भवती. तुम्ही पोरीला काय बाय सांगितलं सा आता दावा हिला इट्टल काशीबा आणि तू विहिला चितावलं खरच येणार का त्यो येतो म्हणाला ना. होणार रे काशीबा. तुम्ही तरी सांगा काही नामदेवांना. आज 3 दिवस झाले हे असे उभे आहेत. नामदेव दादा काय मांडलंय हे. आरणगावच्या वारकऱ्यांना विठ्ठलाची मूर्ती दिसत नाही आणि ती त्यांना दाखवण्याचा तुम्ही हट्ट धरलात. होय विठ्ठलाची मूर्ती यांना दिसलीच पाहिजे. अरे पण हे काय मलाही देवाची मूर्ती दिसेनाशी झाली. ते पहा देवळातनं देव चालले ते पहा. हा सारा प्रभावच्या आरंगाचा सावताचाच असला पाहिजे. नागू नागू माझी चिमणी डोळे उघडून बघा नवी. अहो हकड पोरीच्या डोळ्यात परान आलाय आणि तुम्ही तकड डोळा मिटून गुमान काय बसलाय. मग मी करू तरी काय. पांडुरंगा विठ्ठला पंढरीनाथा माझ्या या एकुलत्या एक पुरीचे प्राण पणाला लावून तू माझं सत्व बघतोस का रे. वैर आहे का रे तुझे माझे देवा. लेकराचा केव्हा कैचा येना. दीन दयाघन म्हणविषयी वाया काय जाय लया ब्रीद तुझे. अंतरी सदाचा भरोसा तुझा. तुझ्या विण तुझा कोणत राहता. आई फुल माझी फुल. नागू नागू पुरीला वाद झालाय जणू. वाद्याला तरी बोलवू ना. सावताबा सावताबा नामदेव महाराज ज्ञानदेव महाराज आले. काय नामदेव ज्ञानदेव आलेत. सावताबा हा 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 आले घरा संत जन झाले सफल जीवन. ज्ञानदेवा नामदेवा अगदी वेळेत आलात. माझ्या पुरीचे प्राण वाचण्यासाठी जणू तुम्ही इकडे धावलात. पुरीचे प्राण काय सांगू नामदेवा. आज 3 दिवस झाले ही माझी पोर विठ्ठलाच्या भेटीसाठी सारखा हत्ती घेऊन बसली आहे. पाणी सुद्धा तोंडात घेत नाही. विठ्ठल
तर विठ्ठलाच्या भेटीसाठी हट्ट एवढ्या बालवयात धन्य धन्य आई आलं का विठ्ठल येतील आता येतील हा नामदेव महाराज देव मन तुम्हा संग बोलतो तुमचे समदे लाड पुरवतो तुम्हीच माझ्या लेकराचा हट्ट पुरवा रिलेक्टल दावा करा एवढी कृपा आमच्यावर आमच्या काळजाचा तुकडा बाबा अजून कस विठ्ठल आला नाही विठ्ठला पांडुरंगा त्या दांभिक लोकांना दर्शन करविण्याचा खुळा हट्ट धरला त्यामुळं मलाही तुझी मूर्ती दिसेनाशी झाली पण आता तुझ्या भेटीसाठी प्राण सांडणारा हा चिमणाजीव या निष्पाप बालभक्ताला दर्शन देण्यासाठी तरी तुला माझ्या हाकेला धावून आलंच पाहिजे कुठं आहेस तरी कुठे तू कुठे गुंतला असी पंढरीच्या राया सांडसिका माया पांडुरंगा भक्तांचा कैवारी नाथा नाथांचा सत्यसंकल्पाचा दाता तूच येऊ दे करुणा व्याकुळला ताना खाली प्रेम पाना विठाबाई नाही बाळ आज या नाम्याची सारी पुंडाही पांघळी पडली विठ्ठला विठ्ठला पाहिले वस्तू मात्री जाण ध्यान ते निर्गुण निराकार सगुण स्वरूपी परंतु विठ्ठला आज कोठे तुला पाहू डोळा या माझ्या पुरीला तुझी भेट कशी रे करू हा माझा भक्तीचा मळा पडे ओस लागे तुझा सोस ताणू लाला शून्य हे ब्रह्मांड शून्य दाही दिशा जीव वेडा पिसा तुझ्या विड करुणा सागरा दडला असं कोठे नाही सत वाटे त्रिभुवनी विठ्ठल विठ्ठल पण तू त्रिभुवनात कुठे नसलास तरी माझ्या हृदयात खास आहेस अखंड नांदसी हृदय मंदिरे तेथून बाहेर ये वेगे कष्ट घेतलेत माझ्यासाठी माझ्या पुरीचा हट्ट पुरण्यासाठी तुम्ही सगुण स्वरूपात धावून आलात असा मूर्तिमंत भोळा भाव आणि तुझ्यासारखा साक्षात उज्ज्वल कर्मयोग यांनी भरलेल्या भक्तीच्या मळ्यात माझा वास अखंड राहील
राधा पंढरीचा, राधा पंढरीचा, आघरी माधा आला, आघरी माधा आला, मला भक्तीचा फुलला, मला भक्तीचा फुलला, अमृताने नाला, अमृताने नाला, नवते जाने फुलला, नवते जाने फुलला, ना तुलना भाग्याला, आ ना तुलना भाग्याला, राधा पंढरीचा सागरी माधा आला, राधा पंढरीचा सागरी माधा आला। मोर मुकुट शिरी कटी पितामर, मोर मुकुट शिरी कटी पितामर, तुळशीचा माळा गळा, तुळशीचा माळा गळा, भाळी कस्तुरीचा टिळा, भाळी कस्तुरीचा टिळा, वनमाळी नटला, वनमाळी नटला, राधा पंढरीचा, राधा पंढरीचा, आघरी माधा आला, आघरी माधा आला, राधा पंढरीचा